नमस्कार मित्रांनो, मी गोपाल तुपकर आयसॅप पब्लिकेशन मिशन एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज जी नोटिफिकेशन आलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. तर ती नोटिफिकेशन असं आहे की ग्रुप डी ही जी परीक्षा आहे, या परीक्षेला अगोदर एक पेपर व्हायचा, आता दोन पेपर होणार, म्हणजे प्री आणि मेन्स असे दोन्ही पेपर ग्रुप डीसाठी असणार आहेत. म्हणजे ग्रुप डीची एवढी लेवल वाढली की याला दोन पेपरची आवश्यकता आहे. आता यामध्ये काय काय चेंजेस आहेत तर हे तुम्हाला मी नोटिफिकेशन जी आहे ती PDF. तर बघा मित्रांनो, आपण आलो आहे नोटिफिकेशनवर, नोटिफिकेशनच्या पेजवर. तर ही नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने ही एक नोटिफिकेशन जारी केली आहे, यावर लिहिले सुद्धा आहे. तर हे बघा, RRC 01/2019, म्हणजे 2019 मध्ये निघलेली ही जाहिरात आहे, त्या जाहिरातीबद्दल ही माहिती दिली आहे. आणि ही जी नोटिफिकेशन आहे ही जारी करण्याची डेट आहे, डेट ऑफ इश्यू, तर 24/1/2022 म्हणजेच समोरील येणाऱ्या महिन्यामध्ये. जो पेपर आहे ज्याबद्दल बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती पडलं असेल किंवा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलं असेल की येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये की ग्रुप डीचा पेपर आहे, तर तो जो पेपर आहे तो होणारच आहे. परंतु यामध्ये थोडं चेंज, आणखी काय चेंज झालं आहे तर हेही बघू शकता आपण की जो काही पेपर होणार होता, आपला फर्स्ट CBT म्हणजे कम्प्युटराईज जी टेस्ट होणार होती ती 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर यामध्ये आणखी जी काही CBT 2 परीक्षा आहे ही सुद्धा यामध्ये समाविष्ट केलेली आहे. म्हणजे सेकंड स्टेजमध्ये परत दिलेलं आहे की यामध्ये आणखी की यासाठी 90 मिनिटाचा कालावधी असेल. जनरल सायन्स यासाठी 30 मार्काला विचारलं जाईल. त्यानंतर मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित तुम्हाला 30 मार्काचं विचारलं जाईल. रिझनिंग 35 मार्कांना, म्हणजे 35 क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर एक करंट अफेअर हे 25 मार्काला, म्हणजे 120 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटात सॉल्व करायचे आहेत. म्हणजे की या ज्या दोन लेवल दिल्या ते या दोन लेवल कोणत्या कारणासाठी दिल्यात हे काही कळेना. आता मुलांनी जो अभ्यास केला आहे 2019 पासून, ज्या गोष्टीची आशा होती ते आशा फक्त होती की ग्रुप डीचा पेपर असणार आहे, त्यासाठी एकच पेपर असणार आणि त्यानंतर आपण क्वालिफाय होणार. परंतु एकदम अचानक धक्का बसल्यासारखं मुलांना या ठिकाणी जाणवत आहे. तर ते म्हणजे या दुसऱ्या पेपरबद्दल, कारण CBT 2 ही जी परीक्षा आहे तर 10+ असणार आहे की त्याचं जे शेड्यूल आहे. तर CBT 1 हा पेपर 10वीच्या बेसवर असणार आहे, तर CBT 2 हा सुद्धा 10वी, परंतु यामध्ये थोडं काही हार्डनेस वाढवणार आहे. कारण जे काही मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने जे सांगितलं आहे, म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटनं जे सांगितलं होतं किंवा या ग्रुप डीच्या पदांसाठी 1+ करोड, म्हणजे 1,17,00,000 जेमतेम फॉर्म आले होते, म्हणजे फॉर्म म्हणजे तेवढ्या मुलं यासाठी आहे ते पेपर देण्यासाठी. तर यामुळं हार्डनेस वाढवणार. हार्डनेस कशी वाढवायची तर यासाठी दोन पेपर घ्यावे लागणार आहेत असं सांगितलं आहे. मग यासाठी एकूण जे काही फिटनेस आहे तर त्यासाठी क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा किंवा एका पोस्टसाठी 15 मुलं CBT 2 साठी क्वालिफाय केले जातील हे या ठिकाणी दिलेलं आहे. एका पोस्टसाठी 15 मुलं CBT 2 साठी क्वालिफाय केले जातील. आणखी तसंच आहे की आता जेमतेम सर्वांनाच माहीत आहे, एवढे मुलं जर घ्यायचे म्हणल्यावर शिफ्ट भरपूर पेपर होणार. भरपूर पेपरमध्ये भरपूर एका दिवसाला 3 ते 4 शिफ्ट असे बरेच दिवस पेपर चालणार. तर यामध्ये नॉर्मलायझेशन हा एक आणखी एक मुद्दा आहे की नॉर्मलायझेशनसुद्धा यामध्ये होणार आहे. त्याचं एक फॉर्म्युला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण आणखी बघूया. हां, तर एक आणखी लक्षात घ्या की मुलं भरपूर असणार आहेत तर ते मुलं CBT 1 आणि CBT 2 मध्ये कमी करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फक्त एका पोस्टसाठी 1 मुलगा क्वालिफाय केला जाईल हे सुद्धा या ठिकाणी या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आणखी पहा की एक असिस्टंट पॉईंट्समन ही पोस्ट आहे, तर या पोस्टला फक्त पॉईंट्समन असं नावात चेंज आहे. की बऱ्याच मुलांना हा एक गैरसमज झाला आहे की असिस्टंट पॉईंट्समनला पॉईंट्समनमध्ये चेंज केलं आहे, फक्त त्याच्या नावामध्ये चेंज केलं आहे. एक लक्षात ठेवा की यामध्ये पोस्ट चेंज केलेली नाही, फक्त नाव चेंज केलं आहे. असिस्टंट पॉईंट्समनला पॉईंट्समन असं नाव जाहीर केलं आहे फक्त. तर आणखी बऱ्याच काही खाली पोस्टही दिलेल्या आहेत, यामध्ये असणाऱ्या पोस्ट, यासाठी असणारं डिपार्टमेंट कोणतं आहे, यासाठी मेडिकल क्वालिफिकेशन कसं असायला पाहिजे, जे हँडिकॅप वगैरे आहेत त्यांच्यासाठी कुठलं क्वालिफिकेशन आहे, त्यानंतर यासाठी वय किती असणार आहे,
यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन कुठलं असणार आहे यासुद्धा गोष्टी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर माझ्या सर्व मित्रांना अभ्यासू मित्रांना असं एक आव्हान आहे की अगोदर तुमच्यासमोर असणारी जी फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे की तुमचा पहिला पेपर CBT फर्स्ट, या पेपरची तयारी अशी करा की तुम्ही सेकंडला क्वालिफाय होऊ शकता आणि सेकंडची नंतर तयारी करा. कारण तुम्ही आता जर सेकंडचा जर विचार करत बसलात तर तुम्ही सेकंडसाठी क्वालिफाय होऊ शकणार नाही. अगोदर आपलं तुमचं ध्येय असलं पाहिजे CBT 1 क्वालिफाय होणं, आणि CBT 1 क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला CBT 2 क्वालिफाय झाले तरच तुमचं समोरची पायरी असणार आहे. अगोदर काय होतं, CBT 1 जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमचं जेमतेम 90% नोकरी मिळाल्यासारखं होतं. परंतु आता काय आहे, CBT 1 जर तुम्ही पास झाले तर तुमचं CBT 2 तुम्ही अडकायला नको. यामुळं काय आहे, तर तुम्ही आता जर या CBT 2 आली बा याबद्दल जर विचार करत बसला तर तुमची CBT 1 निघणार नाही. त्यामुळं अभ्यास करताना कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, ज्या पद्धतीनं जर मला माहिती मिळत गेली या पद्धतीने मी तुम्हाला YouTube माध्यमातून तुम्हाला कळवणारच आहे. परंतु तुम्हीसुद्धा याबद्दल सतर्क करा, अभ्यास करा. सर्व विद्यार्थ्यांना शेवटी एकदा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या भवितव्यासाठी आणि या येणाऱ्या भरतीसाठी किंवा येणाऱ्या पेपरसाठी माझ्याकडून तसेच माझ्या आईसाहेब मिशन एक्झाम या YouTube चॅनल तसेच आईसाहेब बहुद्धीचे संस्था बुलढाणा महाराष्ट्र राज्यतर्फे सर्वांना पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.